तुम्ही जे काही पाच जण आहात, तुमचा जो काही आधीपासूनचा जे काही राहिलेलं आहे नातं वगैरे, फ्रेंड्स आहात, 2 वर्षापूर्वी पुन्हा एकदा सारेगमप निमित्तच पुन्हा ते सगळं जुळून आलं आणि तुम्ही जजेसच्या खुर्चीत, तेव्हा अंदाज होता बाकीच्यांना इथे काहीतरी शिस्त आहे सांगितलं होतं त्यांना किंवा आम्हाला आमच्या 5 जणांपैकी बरेच म्हणजे रोहित कार्तिक वगैरे सगळेच विचारत होते की काय चाललंय तुमचं, आम्हाला तर शंका आहे वगैरे. पण आम्ही घरी केलं नव्हतं असं आपण म्हणू त्याला की एक पॉलिसी होती म्हणून किंवा आमचं एक असं ठरलं होतं की आधी आपण घरी आणि मग खूप चिडवायचे, खूपच चिडवायचे. किती डिफिकल्ट होतं ते अंडर रॅप्स ठेवणं. हा म्हणजे डिफिकल्ट होतं सुरुवातीला, पण एका पॉइंट नंतर आम्ही त्यांना चिडवून द्यायचो. ओके हा, पण त्यांना म्हणजे होताच अंदाज, अर्थात ते आमचे खूप क्लोज फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांना एक अंदाज होता सगळ्या गोष्टी त्यांना. आता कुणाचा फोन आला की नाही म्हणजे हे डिक्लेअर झालं, कार्तिकचा, रोहितचा माहिती होत. हा आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपला, त्याच्यावर त्यांनी ऑडिओ नोट पाठवली. खूप खूप म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड्स एकमेकांना कसं बोलतील तसं बोलला तो, जे ते बोलू शकत नाही, पण झालं म्हणजे ते एकदम व्यवस्थित. वा म्हणजे रोहित असं म्हणाला की म्हणजे आम्ही वेडे होतो, पण ते पण प्रेम आहे, त्यात सुद्धा एक्साइटमेंट आहे.